वेलकम ऑल डियर स्टूडेंट्स। डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टडी सैफ्लावर क्रॉप कल्टिवेशन पार्ट 1। सैफ्लावर म्हणजे काय? करडई। करडई या पिकाची लागवड कशी करतात त्याचा अभ्यास आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे। आपल्याला सैफ्लावरचा क्रॉप कल्टिवेशनचा पार्ट 1 आज बघायचा आहे की कशा प्रकारे आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून जर सैफ्लावरची लागवड केली, त्याचं कल्टिवेशन केलं, तर आपल्याला निश्चितच चांगलं उत्पादन हे मिळेल। फर्स्ट ऑफ ऑल लोकल नेम ऑफ सैफ्लावर इज करडी कुसुम। करडई कुसुमा त्याला आपल्या स्थानिक भाषेमध्ये मराठीमध्ये त्याला करडी म्हणतात, कुसुम म्हणतात, करडई म्हणतात किंवा कुसुंबा या नावाने या सॅफ्लॉरला ओळखलं जातं। त्यानंतर फॅमिली आहे करडईची कंपोझिटी, याचं बॉटनिकल नेम आहे म्हणजे शास्त्रीय नाव आहे कार्थ्यामस टिंक्टोरियस, याचं शास्त्रीय नाव आहे। याचा ओरिजिन आहे ॲबिसिनिया अँड अफगाणिस्तान, ॲबिशिया आणि अफगाणिस्तानमध्ये या पिकाचा उगम झालेला आहे। आफ्टर दॅट इकॉनॉमिक युजेस, याचं आर्थिक महत्त्व काय? आपण याची लागवड करत आहोत परंतु कोणत्या बाबी समोर ठेवून आपण याची लागवड करत आहोत, त्यासाठी याचं आर्थिक महत्त्व काय हे आपण आता जाणून घेऊयात। सॅफ्लॉवर इज मोस्ट इम्पॉर्टंट रबी ऑइलशील क्रॉप ग्रोन इन महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये जे काही सर्व ऑइलशील क्रॉप ग्रोन केले जातात रबी हंगामामध्ये, त्यापैकी सॅफ्लॉवर हे एक अत्यंत महत्त्वाचं ऑइलशील क्रॉप आहे, तेलवर्गीय पीक आहे। इट इज ग्रोन मेनली फॉर इडिबल ऑइल अँड समटाईम्स फॉर डाय पर्पज। याचा जी मुख्यतः लागवड केली जाते ही खाद्यतेलासाठी याची लागवड केली जाते आणि त्याचबरोबर डाय पर्पज यापासून डायसुद्धा काढला जातो। द ऑइल इज गुड फॉर हर्ट पेशंट्स ॲज इट कंटेन्स पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स। मग जे काही हर्ट पेशंट असेल, ज्या पेशंट ज्या व्यक्तींना हृदयरोगाचा काही त्रास असेल, हृदयाशी संबंधित काही डिशीज असतील, त्या पर्सनसाठी जे काही सॅफ्लॉवर आहे, सॅफ्लॉवरचं ऑइल खाद्यामध्ये वापरणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण याच्यामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हे महत्त्वाचे असतात आणि ते हर्ट पेशंटसाठी हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हे महत्त्वाचे असतात। इट इज अ ड्राईंग ऑइल अँड हेन्स यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेंट्स, वार्निश, वॉटरप्रूफिंग मटेरियल, ॲडिजिव फॉर ग्लास एट्सेट्रा। त्याचबरोबर हे जे ऑइल आहे, या ऑइलचा उपयोग पेंट तयार करण्यासाठी, वार्निशमध्ये वॉटरप्रूफिंग मटेरियल तयार करण्यासाठी, त्याचबरोबर ग्लास चिटकवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग हे करत असतात। द ऑइल केक फ्रॉम डिकॉर्टिकेटेड सीड इज फेड टू कॅटल। आता जे काही ऑइल केक डिकॉर्टिकेटेड सीडपासून तयार केला जातो, आता डिकॉर्टिकेटेड सीड म्हणजे काय की सीडचा जो वरचा जो भुसकट असतो ते भुसा काढून टाकल्यानंतर जे काय शीड तयार होतं त्या शीडला काय म्हणतात? डिकॉर्टिकेटेड सीड। मग जे काही डिकॉर्टिकेटेड मटेरियल असतं शीडपासून तयार केलं, त्या मटेरियलपासून ऑइल केक तयार केले जातात आणि ते ऑइल केक जनावरांना खाद्यासाठी वापरले जातात। द लिव्ज ऑफ प्लांट्स आर यूज ॲज व्हेजिटेबल। याच्या थोड्या पहिल्या सीडलिंग स्टेजपासून काही कालावधीपर्यंत मॅच्युअर होण्याच्या अगोदर याचे जे काही लिव्ज असतात ते लिव्जपासून आपण एकदम चांगली चविष्ट प्रकारची भाजी ही बनवत असतो। रेड अँड येलो डाय ऑबटेन्ड फ्रॉम फ्लावर हेड्स इज यूज्ड फॉर कलरिंग क्लोथ्स। म्हणजे कपड्यांना कलर देण्यासाठी जे काही लाल आणि पिवळ्या जे काही डाय आपण यापासून मिळवतो, कशापासून मिळवतो, ते जे काही फ्लावर असतात फ्लावरच्या हेडपासून पिवळा आणि लाल प्रकारचा डाय हा मिळत असतो, त्याचा उपयोग कपड्यांना रंग देण्यासाठी करत असतात। इट इज ग्रोन ॲज अ बॉर्डर क्रॉप टू प्रोटेक्ट द मेन क्रॉप फ्रॉम डोमेस्टिक ॲनिमल्स। मग हे जे काय सॅफ्लॉवर असतं या क्रॉपला काटे असतात, मग काटे असल्यामुळं हे पिकाला संरक्षक म्हणून आपण हे पीक तिथं लागवड करू शकतो, तिथं पेरू शकतो, कारण जे काही जनावरे असतात ते जनावरे पीक खाण्यासाठी येतात, मग ते जर त्याला काटे असल्यामुळं ते मध्ये एंट्री करू शकत नाही, त्यामुळे आपल्या पिकाचं संरक्षण हे होऊ शकतं, बचाव हा होऊ शकतो। ड्राईड स्टॉक्स आर यूज्ड ॲज फ्युएल फॉर मेकिंग पेपर।
मग जी काय ड्राई स्टॉक असतात वाळलेले जे काय ज्यांचं आपण ते सगळं उत्पादन करतो त्याचं बियाणं काढतो त्यापासून फ्लावर हेड्स काढतो त्यापासून पेटल्स वगैरे सगळं वेगळं करतो त्यानंतर जे काय स्टॉक उरलेले असतात त्या स्टॉकचा उपयोग आपण इंधन म्हणून जाळण्यासाठी त्याचबरोबर पेपर तयार करण्यासाठी कागद तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. ऑइल कंटेंट ऑफ सॅफ्लावर इज अबाउट 28 to 30%. सॅफ्लावरमध्ये तेलाचं प्रमाण 28 to 30% एवढं असतं. आता याच्या व्हरायटीज N62-8 शारदा तारा भीमा दीज आर द इम्पॉर्टंट व्हरायटीज ऑफ सॅफ्लावर अँड ऑल्सो CT-11 N300 N7 अँड नीरा. देन इकॉलॉजी दॅट इज रिक्वायरमेंट ऑफ क्लायमेट अँड सॉईल फॉर सॅफ्लावर क्रॉप. म्हणजे इकॉलॉजी म्हणजे बाय काय तर इट इज रिलेशनशिप इंटररिलेशनशिप बिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू देअर एनवायरमेंट. म्हणजे याचं वातावरण याचं पर्यावरणाशी याचा काय संबंध आहे म्हणजे पहिला कोणत्या प्रकारचं हवामान आणि कोणत्या प्रकारची सॉईल लागते तर बघूयात. सर्वप्रथम क्लायमेट कोणत्या प्रकारचं क्लायमेट या सॅफ्लावर पिकासाठी आवश्यक असतं. सॅफ्लावर इज ग्रोन इन कूल अँड ड्राय क्लायमेट हे थंड आणि कोरड्या हवामान येणारं पीक आहे. इट इज अ ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप. ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप म्हणजे काय तर जरी तिथं पाणी नसलं तरी तिथं तग धरून ठेवणारं हे पीक आहे. पाण्याची एक कमतरता असेल तरीही हे पीक तिथं येऊ शकतं. इट इज ग्रोन ॲज रेनफेल क्रॉप्स इन एरियाज रिसिविंग अबाउट 1000 mm रेनफॉल. मग रेनफेल क्रॉप म्हणजे काय तर प्युअर कोरडवाहू पीक. कोरडवाहू पीक म्हणजे काय तर प्युअर पावसाच्या पाण्यावर येणारं पीक. मग ज्या ठिकाणी 1000 mm एवढा पावसाचं पर्जन्यमान असतं त्या ठिकाणी आपण हे क्रॉप ऑइल रेनफेल क्रॉप म्हणून घेऊ शकतो. हाय ह्युमिडिटी अँड रेनफॉल इन्क्रीजेस डॅमेज फ्रॉम फंगल डिझीजेस. मग जास्त वातावरणामधली आर्द्रता आणि जास्त प्रमाण जर पाऊस असेल तर जे काही फंगल डिझीजेस आहेत बुरशीजन्य रोग आहेत त्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा या पिकाला होत असतो. आफ्टर दॅट सॉईल कोणत्या प्रकारची जमीन या पिकासाठी योग्य असते. सॅफ्लावर कम्स अप वेल ड्रेन्ड फर्टाईल मिडियम टू हेवी साईज. पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी आवश्यक असते. इट इज ग्रोन ऑन लाईट ॲलिव्हियल अँड लोम सॉईल ॲज अन इरिगेटेड क्रॉप. जर आपल्याला हे पीक बागायती पीक म्हणून घ्यायचं असेल तर याची लागवड ही हलक्या गाळाच्या जमिनीत त्याचबरोबर लोम लोम म्हणजे काय त्याच्यामध्ये सँड सिल्ट आणि क्लेचं प्रमाण त्याचबरोबर ह्युमसचं प्रमाण एकदम चांगल्या प्रमाणात असतं अशा जमिनीमध्ये हे पीक घेतलं जातं. इट इज ग्रोन मेनली ऑन ब्लॅक कॉटन सॉईल ॲज अन इरिगेटेड क्रॉप. परंतु मुख्यतः बागायती पीक म्हणून जर या पिकाकडे बघितलं तर कापसाची काळी कसदार जमीन या पिकासाठी योग्य असते किंवा त्याची लागवड त्या जमिनीमध्ये करतात. आफ्टर दॅट प्रिपरेशन ऑफ लँड मग आपल्याला लँड म्हणजे जमीन कशी तयार करावी आपल्याला सोविंग करायची आहे मग सोविंग करण्यासाठी सॅफ्लावरसाठी जमीन कशी तयार करावी. सॅफ्लावर रिक्वायर्स वन डीप प्लॉविंग वन्स इन 3 years फॉलोड बाय 2 to 3 हार्विंग्स. मग आपल्याला जर आपण आपल्याकडं मुख्य पिकं जर सॅफ्लावर असेल तर त्यासाठी एक 2-3 वर्षातून एकदा खोल नांगरट करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 1-2 कुळवाच्या पाळ्या द्याव्या लागतात. कलेक्ट द स्टबल्स ऑफ प्रिवियस क्रॉप अँड प्रिपेअर क्लीन सीडबेड. पहिल्या क्रॉपचे जे काही स्टबल असतील बुडके असतील ते गोळा करायचे आणि सीडबेड आहेत एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे. तिथं कोणताही स्टबल किंवा बाकी काही काळी कचरा राहू नये. 5 to 10 tons FIM इज पर हेक्टर इज ॲडेड इन टू सॉईल ॲट द टाईम ऑफ लास्ट हॅरोइंग. मग शेवटची जी कुळवाची पाळी असते शेवटच्या कुळाच्या पाळीच्या वेळेस आपण 5 to 10 tons एवढं फार्मॅट मॅन्युअर सॉईलमध्ये ॲड करणं गरजेचं आहे. ॲज अ मिक्स्ड क्रॉप सॅफ्लावर सेअर्स द प्रिपरेटरी टिलेज मॅन्युअरिंग अँड इंटरकल्टिव्हेशन गिव्हन टू द मेन क्रॉप. मग हे मुख्यतः आपण या पिकाची लागवड एक मिश्र पीक म्हणून घेत असतो मेक मुख्य पीक म्हणून घेत नाहीत. मुख्य पीक म्हणून काही शेतकरी घेतात परंतु सहसायची लागवड मिश्र पीक म्हणून घेत असतात. तर हे मिश्र पीक म्हणून घेतल्यामुळं ज्या मेन क्रॉपला जे काही खतं मिळतात जे काही अंतर्मशागत मिळते जे काही प्रिपरेटरी टिलेज मिळतं ते सर्व काही या पिकाला मिळून जात असते. मग स्पेशल अशा प्रकारचं अंतर्मशागत खतं वगैरे या पिकाला द्यायची गरज नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सॅफ्लावर क्रॉप कल्टिवेशन Part 1 सॅफ्लावरचं लोकल नेम काय त्याची फॅमिली काय त्याचं बॉटनिकल नेम काय त्याचं ओरिजिन कोणतं आहे त्याचं आर्थिक महत्त्व काय आहे नंतर त्याच्या व्हरायटीज कोणत्या आहेत
त्याला लागणारा हवामान क्लायमेट आणि सॉईल कशा प्रकारे लागते आणि त्यासाठी आपण जमीन कोणत्या प्रकारची तयार केली पाहिजे याचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास केला आहे. ओके, डू यू अंडरस्टँड?